जय महाराष्ट्र। मी शैलजा जोगल। कला वैभव भस्मसात या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। अहमदनगरमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ रविवारी आगीत भस्मसात झाला आणि या संदर्भात आपण खास चर्चा करणार आहोत आपल्या कार्यक्रमातून। प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाल्याने कांबळे यांना जोरदार मानसिक धक्का बसलाय। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय। दुपारी अचानक कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली, त्यात संपूर्ण कार्यालय भक्षस्थानी पडले। आगीत कांबळे यांना मिळालेले प्रमाणपत्र, बक्षिसं, विविध पुरस्कार जळून खाक झालेत। त्याचबरोबर कांबळे यांचं शिल्प आणि पुस्तकांचं संग्रहालय देखील आगीत पूर्णपणे जळालंय। संग्रहालयात असलेले फायबर आणि थिनर यामुळे ही आग भडकली आहे। कांबळे यांच्या स्टुडिओच्या परिसरात असलेला कचरा पेटवल्यानं ही आग भडकल्याचं सांगितलं जात आहे। प्रमोद कांबळे यांना आणि त्यांच्या कलाकृतींना मिळालेले पुरस्कार आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2011 विखे पाटील कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे भारतीय लष्कराकडून द स्पिरिट ऑफ वॉर मेमोरियल सन्मान त्यांना देण्यात आला होता। चित्रकूट आणि नन्ही दुनियासाठी राष्ट्रपती सन्मान त्यांना मिळाला होता। आपण बघतोय प्रमोद कांबळेंचा हा सगळा शिल्पगौरव आहे। बॉम्बे आर्ट सोसायटीकडून देखील त्यांना पुरस्कार मिळाला होता। आपण बघतोय प्रमोद कांबळेंना आतापर्यंत मिळालेले हे सगळे अवॉर्ड आहेत। आपण बघतोय कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली रविवारी आणि त्यात संपूर्ण कार्यालय भक्षस्थानी पडलं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, एकंदरीत रविवारी या कार्यालयाला कांबळे यांच्या भीषण आग लागली आणि त्यात संपूर्ण कार्यालय भक्षस्थानी पडलं, काय अधिक माहिती आहे? नक्कीच शैलजा, नगरमधील प्रमोद कांबळे यांचा जो स्टुडिओ होता, शिल्पकलांचा जो स्टुडिओ होता, त्याला आग लागली आणि त्यांनी काल एक वक्तव्य केलं की मी याच्यातून पुरता उद्ध्वस्त झालो आहे। त्या माझ्यासोबत आता त्यांचे मित्र आणि त्यांचे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्या स्टुडिओमध्ये काम केलं आणि त्यांचे मित्र गजानन शेपाळ जे आहेत त्यांनी नगरमध्ये जाऊन त्या स्टुडिओला भेट दिली। त्या परत प्रमोद कांबळे यांच्याशी त्यांनी बोलले, आपण त्यांच्याशीच बोलूयात। सर, नेमकी काय परिस्थिती होती आणि काल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलात, नेमकी प्रमोद कांबळे यांच्याशी तुमची काय बातचीत झाली? प्रमोद कांबळेंचं माझा बोलणं नाही झालं, कारण ते हा जो स्टुडिओ त्यांचा जो भस्मसात झाला, आजीच्या आगीच्या बक्षस्थानी गेला तर मला मुलाची त्यांची भेट झाली, पण भेट झाली फोनवरच बोलणं झालं आमचं। पण परिस्थिती अशी की तो जो रस्ता आहे बायपास औरंगाबादहून इकडे पुण्याकडे जाण्यासाठीचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या कडेला त्यांचा तो स्टुडिओ आहे आणि मला तो होता असं म्हणायलासुद्धा मला आवडत नाही, कारण चित्रकार प्रमोद कांबळे ते चित्रकार, शिल्पकार, लेखक असे त्यांची वेगवेगळी विशेषण आहेत। ते ठीक आहे की आत्ता त्यांना मानसिक धक्का त्याचा बसलेला आहे, ते त्याच्यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे बाहेर येणार, तो स्टुडिओ ते पुन्हा नव्याने ते स्थापन करणार। मात्र झालं हे मात्र वाईट झालेलं आहे की कुठंतरी तो बाजूला कचऱ्याची ती हे ठेवलेला साठा आणि त्याला आग लागली, मग ती कशी लागली काय तो नंतरचा प्रश्न आहे, ते ज्यांची चौकशी करण्याचा जो भाग आहे ते करतील। पण त्या तो जो काही पेटला आणि तो पेटल्यानंतर इकडे यांच्याकडे ज्या मूर्ती किंवा जे काही लाईफ साईजमधले जे प्राणी किंवा फायबरमधलं जे काही ते सगळं ज्वालाग्राह्य ज्वलनशील येते, त्यामुळे त्यांनी ते घेतलं हवेच्या याच्यामध्ये आणि तो पेटला आणि त्यामध्ये सगळ्याच वस्तू आतल्या सगळं केमिकल्स असतील, फायबर्स असतील आणि बाकीच्या त्यांच्या स्टुडिओतली इतर कलेक्शन असेल, त्यांना मिळालेले अवॉर्ड असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित त्या त्यांनी काही संधीच नाही दिली। अग्निदेवतेने हे सगळं संपवण्यासाठी संधीच दिली नाही
मला या गोष्टीचं आणि मलाच काय बऱ्याच लोकांना त्यांचा विद्यार्थी वर्ग एक मोठा आहे, मित्रवर्ग माझ्यासारखा एक मोठा आहे आणि त्यांचा चाहता वर्ग एक वेगळा आहे, म्हणजे कलेवर प्रेम करणारा एक वर्ग आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच फार ते फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सुद्धा त्यांच्या या स्टुडिओची जी बातमी कळाली बक्षस्थानी आगीच्या गेला ते सगळ्यांनाच अगदी वाईट वाटलं त्या गोष्टी. तुम्ही भेट देऊन आलात, नेमकं प्रमोद कांबळे सरांशी तुमचं काय बोलणं झालं का किंवा त्यांच्याशी काही तुम्ही संवाद झालाय का? नाही, ते त्यावेळेस ऍडमिट त्यांना केलेलं असल्यामुळे बोलणं शक्य नव्हतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की प्रत्येक जण त्यांच्या घरातला आणि अगदी तिथे धावपळ करणार हे सगळं आणि परत त्या आगीच्या तिथले बंब आणि या सगळ्या गोष्टी त्या धावपळीत भेट घेणं शक्य नाही झालं, पण त्यांच्या स्टुडिओ मात्र आम्ही पाहिलेला होता. नक्कीच नक्कीच, आपण पाहतोय की गजानन सरांनी पूर्ण परिस्थिती जी आहे. विशाल, प्रमोद कांबळेच्या कलाकृती विषयी एकंदरीत त्यांचं काय म्हणणं आहे, कलाकृती विषयींची माहिती जरा आम्हाला समजू शकेल का त्यांच्याकडून? नक्कीच सर, प्रमोद सरांची एक कलाकृती आहे ती खूप सुप्रसिद्ध आहे, त्यांची कला जी आहे ती वेगळी आहे, त्या कलेबद्दल काय सांगाल? अगदी म्हणजे मी आपल्याला सांगतो की रस्त्याच्या बाजूला जे त्यांनी प्राणी लाईफ साईज मधले, म्हणजे हत्ती असेल तर हत्तीच्याच साईज मधला हत्ती किंवा जिराफ असेल तर जिराफच्याच साईज मधला, याला लाईफ साईज म्हणतो आपण, तर त्याला हात लावल्यानंतर आपल्याला कळणार आहे की त्याची स्किन थ्रील होत नाहीये म्हणून तो जिवंत नाहीये, इतका जिवंतपणा त्यांच्या कलेमध्ये होता आहे. दुसरी अशी गोष्ट की मी माझे काही स्टाफ घेऊन एकदा त्यांच्या स्टुडिओला गेलो होतो, तर पेन्सिलचं साधं टोक कसं करायचं हे त्यांनी, आपण कसं ब्रेथलेस गाणं आपण म्हणतो तसं पेन्सिल आणि ते जे त्या पेन्सिलीला टोक करण्यासाठीचं शस्त्र म्हणजे ब्लेड असेल कटर असेल, तर ते न थांबवता त्या व्यक्तीनी आमच्या स्टाफला 1 इंचाची टोक असलेली पेन्सिलचं टोक त्यांनी न थांबता न तोडता करून दाखवलं होतं, याच्यावरून त्यांच्या हातात आणि मनगटांमध्ये केवढा कंट्रोल होता आहे हे त्यातून लक्षात येतं. साधे मग आपण चहा किंवा कॉफी पिण्यासाठीचे मग, म्हणजे कलेचा किती भोगता असावं एखाद्या माणसाने, कलाकार कलेची निर्मिती करतो पण दुसऱ्याच्या कलेचा सुद्धा आदर करणं आणि आदरभाव ठेवून ते कलेक्शनमध्ये ठेवणं, असा एक माणूस मी माझ्या आत्तापर्यंतच्या कला क्षेत्रातल्या जीवनामध्ये बघितला. साधे मग मग जगभरामध्ये जिथं कुठं तो माणूस फिरून आला तर जवळपास 2500-3000 मग आहेत त्यांच्याकडे आणि प्रत्येक मग वेगळा आहे, म्हणजे युनिक त्यामध्ये. दुसरी गोष्ट महावीर कला दालन जे नगरचं जे महानगरपालिकेचं जे आहे, महावीर कला दालनाच्या बॅकग्राऊंडला जे एक त्यांनी काही लोकल चित्रकार म्हणजे कलेची बांधिलकी सामाजिक बांधिलकी असणारे जे कोणी सजग आहेत या सगळ्यांना एकत्र घेऊन 500 अशा पर्सनॅलिटीज त्यांनी रेखांकित केलेल्या आहेत की त्या ते एक हिस्ट्री झाली. अहमदनगर 700 वर्षाच्या अहमदनगरच्या महावीर कला दालनामध्ये खऱ्या अर्थाने मी हा कलेतला वीरच म्हणेल, इतकं ते त्यांचं सगळं आहे. त्यामुळं आत्ताचा हा मानसिक धक्का याच्यातून ते 100% बाहेर येणार आहेत आणि ते याच्यापेक्षा अजून चांगला, कारण एकदा मला प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हटले होते की एखादी गोष्ट गमवली तर ती याच्यासाठी गमवायची असती की त्याच्यापेक्षा खूप चांगली गोष्ट निर्माण होणार असते, तर 100% प्रमोद कांबळे सर हे आणखी चांगल्यापैकी चांगला स्टुडिओ उभा करतील. नक्कीच हा तुमचा विश्वास जो आहे तो आम्हाला दिसून येतो आणि प्रमोद सर जे आहेत ते याच्यातून नक्की बाहेर येतील. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांनाच आपण विचारतानी त्यांच्या स्टुडिओमध्ये जे आहे ते काम केलेलं आहे तुम्ही. विशाल विशाल विशाल, आम्हाला तुझ्याकडून अजून देखील माहिती जाणून घ्यायची, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बघत होतो प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आगीमध्ये भस्मसात झाल्यामुळे कांबळे यांना जोरदार मानसिक धक्का बसला आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलंय. दुपारी अचानक कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली आणि त्यात संपूर्ण कार्यालय भक्षस्थानी पडलं. आगीत कांबळे यांना मिळालेले प्रमाणपत्र बक्षिसह विविध पुरस्कार जळून खाक झाले. यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून. विशाल, तू आता जे कांबळे आहेत त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसोबत आहेस, तिकडे वेगळ्या प्रकारची त्यांच्या कार्यालयामध्ये शिल्प आणि पुस्तकं होती, एकंदरीत त्या संदर्भात काय अधिक माहिती आहे?
त्यांनी सांगितलं की सर्व जे आहे त्या आगीच्या भक्षणस्थानी पाणी जळून जे आहे ते खाक झालंय, फक्त ग्लास वगैरे मग जे आहेत ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत, चित्र वगैरे जी होती फायबर जे होतं ते जळून खाक झालेलं आहे. खरं तर तो स्टुडिओ कसा होता हे आपण त्यांच्याच विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया, कारण का त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या स्टुडिओमध्ये काम केलंय, ते काम केलंय नेमकं कशा प्रकारचा तो स्टुडिओ होता आणि तुम्ही कशा प्रकारच्या त्या शिल्पकला होत्या. नमस्कार, माझं नाव अमर गिरी. मी नगरला असताना प्रमोद कांबळे सरांची ओळख झाली. त्यांनी वेळोवेळी म्हणजे काम करताना किंवा एखादी गोष्ट समजून सांगताना चित्र काढताना प्रत्येक वेळेस असं गायडन्स केलं आहे की त्यांनी समजा कोणती गोष्ट करतोय आपण ती मनापासून करायची, तर ती गोष्ट करताना त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किती प्रयत्न केले पाहिजे हे सगळं ते वेळोवेळी समजून सांगत होते. तर हे सगळं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप असे मान चित्रकारांचे लोकांचे चित्र काढलेले आहेत त्यांनी, म्हणजे समाजासाठी कार्य करतात त्या सगळ्या व्यक्तींनी त्यांनी आतापर्यंत देऊन स्वतः चित्र तयार केलेले आहेत. ते सर्व चित्र त्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटले आहेत त्या चित्रांमुळे. असे चित्र त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवलेले होते. मी ते काम करताना सगळे चित्र व्यवस्थित पाहिले होते. तर त्याविषयी त्यांची हे ते सर्व चित्र त्यांनी ते वेगवेगळे अवॉर्ड असे जपून ठेवले होते. त्यांच्या आयुष्यातील त्यांची एक अनमोल अशी गोष्ट होती ती, त्यांना ती काही कारणामुळे तिथे आग लागल्यामुळे त्यांचे ते सर्व चित्र जळून खाक झाले. पण त्यांना सांगायचं असंच की सर तुमची आग फक्त चित्रच नाही जाळू शकत, तुमचा हौसला जाळू शकत नाही, असे मला त्यांना सांगायचं आहे. नक्कीच हे आपण जे त्यांचे विद्यार्थी बघतोय ते कुठेतरी भावूक होताना दिसून येत आहेत, मात्र आपल्या सरांना जो पाठिंबा जो आहे जो देताना दिसून येतात. माझ्यावर अजूनही काही विद्यार्थी आहेत, काय सांगशील? काल एक सरांनी वक्तव्य केलं की मी याच्यातून पुरता उद्ध्वस्त झालोय, त्याच्याकडे कसे बघतानी सरांची जी मानसिकता आहे ती पॉझिटिव्ह दिसून येते. आणि तुम्ही आता विद्यार्थी कशाप्रकारे पुढे येणार आहात, एक पाऊल कशाप्रकारे पुढे टाकणार आहात? जेव्हा मी कलाक्षेत्रात पहिल्यांदा मला काही करिअर करायचं मी जेव्हा ठरवलेलं, तेव्हा मी नगरच्या एका तालुक्यात राहणार पारनेरमध्ये, तर मी नगरला ATDसाठी ॲडमिशन घेतलं. आणि एक जगप्रसिद्ध कलाकार, एक चित्रकार, शिल्पकार, परंतु ते आमच्यासाठी एक पहिल्यांदा शिक्षक होते. प्रत्येक जे आर्ट स्टुडंट आहे नगरमधला त्याच्यासाठी पहिले जे शिक्षक आहेत ते प्रमोद कांबळे. त्यांनी आम्हाला पेन्सिलला टोक कसं करायचं आणि एक लाकडाला तुम्ही मेटलिक इफेक्ट कसे देऊ शकता फक्त ब्रशच्या फटकारांनी, ते आम्हाला पहिल्यांदा शिकवलं. आणि त्यानंतर मग आमचा असाच प्रवास सुरू झाल्यानंतर वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या स्टुडिओवर कामालाही घेऊन गेले. त्यांचा स्टुडिओ म्हणजे एक कलाकृतींचा एक भव्य असा खजिनाच म्हणता येईल. त्यांची ते मोठमोठे शिल्प पाहून आम्हाला वाटलं की आम्हाला हे जमेल की नाही. त्यांनी इतकं मार्गदर्शन केलं की आमच्यात एवढी ताकद, म्हणजे आमच्या मनामध्ये एवढी ताकद भरली की आम्ही आत्ता जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आहोत. नगरचे काही म्हणजे एकदम बोटावर मोजणे इतके विद्यार्थी जे जे स्कूल ऑफ आर्टला येऊ शकतात त्यापैकी आम्ही आहोत, कारण फक्त प्रमोद कांबळे सर ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यातून जी आम्हाला स्फूर्ती मिळाली त्यामुळे. आणि त्या स्टुडिओत पाहायचं म्हटलं तर ते प्राणी आहेत. जर आपण एक अंधुक किंवा असे त्वरित पाहिलं त्या प्राण्यांकडे तर ते एकदम जिवंत, म्हणजे त्यांच्यात हालचाली असे भासायचे ते. आणि त्यांच्यावर त्या प्राण्यांवर आम्हाला चित्र किंवा रंगकाम करण्याचं जे भाग्य मिळालं ते आमच्यासाठी खूप मोठं होतं. आणि आज मानसिक धक्का आहे, परंतु ते कलाकार आहेत आणि कलाकार ही कलाकृती निर्माण करण्यासाठी जन्मलेला असतो आणि तो शेवटपर्यंत कलाकृती निर्माण करतो. त्यामुळं सर हे या परिस्थितीतून म्हणजे 100% बाहेर येणार व आम्हाला माहिती आहे यापेक्षाही मोठमोठ्या कलाकृती त्यांच्या हातून घडतील. नक्कीच तुम्ही त्या स्टुडिओमध्ये जे आहे ते काम केलं, स्टुडिओतली एखादी आठवण किंवा एखादं शिल्प बनवताना सरांचं असलेलं मार्गदर्शन सांगितलं तर बरं होईल. सर हे कायम आपल्या अंगठ्याचा वापर करून शिल्प घडवायचे. त्यांच्यावर लिहिलेल्या बहुतेक पुस्तकांमध्ये या टेक्निकचा उल्लेख आलेला आहे, परंतु ते जे बोटांनी जे प्रेशर वगैरे किंवा त्यांचं जे कमांड होती त्या हातावरली की ते शिल्प ती माती तेवढीच लागली पाहिजे किंवा त्या मातीचा तेवढाच उपयोग झाला पाहिजे, हे सगळ्यात मोठं कौशल्य होतं. आणि ते आत्मसात करण्यासाठी एक मोठा तप त्यांनी केलेला आहे. त्यांची परिस्थिती काही कोणत्या असे श्रीमंत किंवा या घराण्यातून नव्हती, ते पण आमच्यासारखेच एक स्टुडंट होते. यातून त्यांनी जी भरारी घेतली आणि आत्ता एक ते जगप्रसिद्ध कलाकार व शिल्पकार आहेत. तर त्यांची आठवण सांगायची झाली
तर आम्ही जेव्हा स्टुडिओत काम करत होतो आम्ही एका ट्रॉफीज तयार करत होतो, त्या बक्षीस कोणासाठी तरी देण्यात येणार होता. तर त्याची खालची जी पट्टी होती ती लाकडाचीच होती, पण आम्हाला त्यासाठी एक मेटलिक म्हणजे धातूचा इफेक्ट आणायचा होता. तर एक आम्ही काय करायचो, फक्त एक सोनेरी रंग घ्यायचो आणि प्लेन मारायचो. तर सरांनी तो ब्रश माझ्या हातून घेतला आणि मला सांगितलं की तो कोरडा करायचा, कापडाला पुसायचा आणि फक्त वरच्यावर हात फिरवायचा. ते केल्याबरोबर एक जादू झाल्यासारखं म्हणतो ना आपण, तसे ते असं एकदम धातूचं भास त्यातून आला. आणि मग तेव्हा एक नवीन शिकवण काहीतरी मिळाली की मी जे करतोय त्याला, त्या गोष्टीला सरांनी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि मी एका लाकडाच्या वस्तूला धातूची करू शकलो, दृश्य स्वरूपात का होईना पण करू शकलो. हेच माझ्यासाठी एक कलाकृतीची निर्मिती होती. नक्कीच हे सगळे अनुभव जे आहेत ते शैलजा आपण ऐकतोय, वेगवेगळ्या ज्यांच्या कलाकृती ज्या आहेत त्या आपण पाहिल्या ऐकल्या, त्यांची टेक्निक जी आहे ती या विद्यार्थ्यांनी सांगितले आणि कुठेतरी आता प्रमोद सर जे आहेत ते स्वतः या परिस्थितीतून बाहेर पडतील असा विश्वास जो आहे तो या विद्यार्थ्यांनी आता मांडलेला आहे. शैलजा नक्कीच धन्यवाद विशाल तू दिलेल्या माहितीसाठी. आपण बघतोय प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आगीमध्ये भस्मसात झाल्यामुळे कांबळे यांना जोरदार मानसिक धक्का बसलाय. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं आणि दुपारी अचानक कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली, त्यात संपूर्ण कार्यालय भक्ष्यस्थानी पडलं. आगीत कांबळे यांना मिळालेले प्रमाणपत्र, बक्षीस, विविध पुरस्कार देखील जळून खाक झालेत. आपल्याला अजून देखील अशीच माहिती जाणून घ्यायची, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण पाहिलं प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला आग लागली आणि पूर्ण कलावैभव हे भस्मसात झालं, त्यामुळे कांबळे यांना जोरदार मानसिक धक्का बसलाय. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय. दुपारी अचानक कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली आणि त्यात संपूर्ण कार्यालय भक्ष्यस्थानी पडलं. आगीत कांबळे यांना मिळालेले प्रमाणपत्र, बक्षीस, विविध पुरस्कार जळून खाक झालेत. त्याचबरोबर कांबळे यांचं शिल्प आणि पुस्तकाचं संग्रहालय देखील या आगीमध्ये संपूर्ण जळून खाक झालंय. या संदर्भात आपण चित्रकार प्रकाश भिसे यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, शिल्पकार कांबळेंच्या स्टुडिओला रविवारी आग लागली आणि संपूर्ण कलावैभव हे आता जळून भस्मसात झालंय, ते स्वतः काल म्हणाले आहेत का मी पुरता उद्ध्वस्त झालोय, काय तुम्ही त्यांना यावेळीला सांगाल? मला फार दुःख होत, कारण त्यांनी भरपूर शिल्पकृती, चित्रकृती, पुन्हा अनेक कलेक्शन पुस्तकांची वगैरे, किंवा त्यांना राजकीय पुरस्कार आहे आणि दुर्दैवाने मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न, पण ते मनस्थितीत नाहीये. आणि त्यांचं ड्रॉइंग आणि याच्यावर कमांड फार आहे आणि अॅनिमल स्कल्पचर्स फार त्यांनी तयार केले प्राण्यांची. धन्यवाद प्रकाश सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण बघतोय शिल्पकार कांबळेंच्या स्टुडिओला रविवारी आग लागली होती आणि या आगीमध्ये त्यांना मिळालेले प्रमाणपत्र, बक्षीस, विविध पुरस्कार हे जळून खाक झाले. त्याचबरोबर कांबळे यांचं शिल्प आणि पुस्तकांचं संग्रहालय देखील या आगीमध्ये संपूर्णपणे जळून खाक झालंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली तर थांबण्याची, पण अपडेट राहण्यासाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.